विश्वासाचं परिपूर्ण नाव म्हणजे चौधरी पाटील यांचं समर्थ फर्निचर अँड मॉल, भव्य मान्सून धमाका, ब्रँडेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर मॉल, 0% व्याजदरानं बजाज फायनान्स आणि टीव्हीएस फायनान्स उपलब्ध. समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी. संपर्क 74999 12 आणि 95527 51 727. श्रीगोंदा शहरातील शिंपी गल्ली येथील 11व्या शतकातील हेमाडपंथी वास्तुकलेचा अलौकिक नमुना असणारे महालक्ष्मीचं मंदिर आता अडगळीत पडलंय. अतिशय देखणं आणि शिल्पकलेनं सजलेल्या या मंदिराभोवती निवासी इमारतींनी मंदिराचा रस्ताच नाहीसा केलाय. शिल्पकलेचा अस्सल नमुना अशा रीतीनं सगळ्यांच्या नजरेमधून हा दुर्लक्षित आहे. सन 11व्या आणि 12व्या शतकातील हे महालक्ष्मीचं शिलाहारकालीन मंदिर आहे. श्रीगोंदा शहरातील प्रमुख 4 हेमाडपंथी मंदिरांपैकी एक मंदिर आहे. उत्तराभिमुख मंदिरामध्ये मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह आहे. या मंदिराच्या मुख्य मंडपाच्या 4 स्तंभांवर अप्रतिम अशी जिलईची मूर्ती शिल्प कोरलेली आहेत. या शिल्पकृतींना द्वारशिल्प असंही म्हटलं जातं. या शिल्पकृती नागबंध, वराहशिल्प, नृसिंहशिल्प, मल्लयुद्धाचे शिल्प, श्री सैनिक शिल्प, लज्जागौरीचे शिल्प आहेत. मंदिराच्या स्तंभांवरील मदनिका शिल्पामधील आलस कन्याशिल्प, दर्पण हस्तशिल्प कोरलेले आहेत. या शिल्पकृती अत्यंत नाजूक आणि भावुक सौंदर्याच्या दृष्टीनं उत्कृष्ट आहेत. शिल्पकृतीकालीन कालिया मर्दन शिल्प प्रमाणबद्ध पद्धतीनं कोरलेले आहेत. याद्वारे शिल्पाचा ठेवा म्हणजे या नगरीचं शिल्पकलेचं वैभव आहे. ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिरांचं शहर म्हणून श्रीगोंदा नाव अलौकिक मिळवतोय. परंतु प्रशासनासह पालिका आणि येथील सुजाण नागरिक यांचं होणारं दुर्लक्ष ह्या ऐतिहासिक वास्तू पुढं येण्यास न येण्यास कारणीभूत ठरते. या शहरात 4 हेमाडपंथी मंदिरं आहेत. त्यातील एक महालक्ष्मीचं हे मंदिर 11व्या शतकातील आहे. हेमाडपंथी वास्तुकलेचा अलौकिक नमुना इथं आल्यानंतर पाहायला मिळतो. परंतु या मंदिराची धारलेली दुरावस्था शब्दात न सांगण्यायोग्य आहे. या मंदिरात 11व्या शतकातील असलं तरी गेल्या 150 वर्षापासून या मंदिरात कुणीही येत जात नाही. या मंदिरात आता लक्ष्मी मातेची मूर्तीही दिसत नाही. परंतु शिल्पकला कशी असते आणि त्या काळात कोरीव शिल्प कसे होते याचं अजूनही जागृत उदाहरण हे मंदिरात आल्यानंतर कळते. सभामंडपातच शिल्पकलेचा नमुना पाहायला मिळतो. आतमध्ये अनेक वर्षापासून मंदिर जात नसल्याने या मंदिराच्या आतील भागात नेमकं काय दडलंय हे पाहता येत नाही. हे मंदिर श्रीगोंद्याचं वैभव असून या मंदिराचं जर जीर्णोद्धार केला तर लोकांसाठी पर्वणी ठरणार आहे. नगरपालिका आणि इतिहासतज्ज्ञांनी त्यासाठी परिश्रम घेतले तर हे मंदिर लोकांसाठी खुलं होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरात येण्यासाठी कुठलाही चारही बाजूने रस्ता नाही. मंदिर जागेवर आहे पण अतिक्रमण वाढल्याने ही दुरावस्था आहे. मंदिराच्या सभामंडपाला 4 स्तंभ असून यासोबतच 3 हेमाडपंथी मंदिरांच्या स्तंभाप्रमाणे कोरीव शिल्प आहेत. मंदिराच्या दरवाजावर श्री विष्णू आणि श्री गणेशाची मूर्ती अतिशय प्रमाणबद्ध पद्धतीनं कोरलेली आहे. या देखण्या मंदिरामध्ये मूर्ती मात्र अस्तित्वात नाहीत. मंदिर वापरत नसल्याचा उल्लेख 150 वर्षांपासून या ठिकाणी पाहायला मिळतोय. श्रीगोंद्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या मंदिराकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष झाल्यानं पर्यटनासाठी महत्त्वाचं असणारं हे स्थळ दुर्लक्षित आहे. पुरातत्व खात्यानं या मंदिराची देखभाल करताना रस्त्याची सोय केली तर पर्यटक आणि भाविकांसाठी पर्वणीच ठरेल. गणेश कवेटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा.